महाबळेश्वर तालुक्याची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वर अर्बन बँकेच्या चेअरमनपदी समीर सुतार यांची बिनविरोध निवड झाली. तसेच व्हाईस चेअरमनपदी नूतन संचालक शरद बावळेकर यांची निवड झाली. सहाय्यक निबंधक अनुराधा पंडितराव यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ संचालक राजेश कुंभारदरे, दत्तात्रय वाडकर, चंद्रकांत बावळेकर, जावेद वलिये, सतीश ओंबळे, नदीम शारवान, संपत जाधव, प्रशांत कातरट, अनिल साळुंके संचालक, तसेच संचालिका मनीषा पारठे, उषा ओंबाळे व माजी उपनगराध्यक्ष अफजलबाई सुतार व इतर मान्यवर उपस्थित होते. दी महाबळेश्वर अर्बन बँक पंचवार्षिक निवडणुकीमध्ये प्रथमतः सर्व जे नवनिर्वाचित संचालक निवडून आले त्यांना धन्यवाद देतो, अभिनंदन देतो, शुभेच्छा देतो. आज या चेअरमन निवडीमध्ये सर्व संचालकांनी 13 संचालकांनी मला बिनविरोध निवडून दिलं आणि बँकेच्या हिताच्या दृष्टिकोनातून कुठलाही गटतट न निर्माण करता सर्व संचालकांनी एकमतानं मला समीर सुतार आणि उपाध्यक्ष शरद बावळेकर यांना निवडून दिलं. येणाऱ्या या काळामध्ये बँकेच्या हिताच्या दृष्टिकोनातनं जे जे निर्णय घेण्यात येतील किंवा बँकेच्या थकबाकीसंदर्भात, भागभांडवलासंदर्भात या आपण सर्व सभासदांनी बँकेला सहकार्य करावं अशी अपेक्षा करतो. या आपल्या मतदारसंघातले मकरदाबा पाटील तसेच राजूशेठ राजपुरे आणि या तालुक्यातील सर्व सभासदांनी मला निवडून दिलं व या पदासाठी पात्र ठरवलं त्याबद्दल मी सर्वांचं शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या सगळ्यांनाच ज्ञात असेल 2024-2029 ही महाबळेश्वर अर्बन बँकेची जे 1 महिन्यापूर्वी इलेक्शन झालं, नवीन 5 आणि जुने 8 अशा पद्धतीनं जनतेनं कौल दिला. आज चेअरमन निवड होती. माझे सहकारी मित्र समीरबाई सुतार आज चेअरमन झाले. कुठलाही गटातटाचं राजकारण न होता 13 जणांनी घेतलेला हा निर्णय. या निर्णयाचं स्वागत संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यातून झालं. सगळ्यांच्या मनात होतं कुठलाही गटतट न होता एकत्र बसून 13 जणांनी एक चांगला निर्णय घ्यावा. बँकेची खरं पाहता तुम्हाला माहीतच असेल जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी समीर भाई चेअरमन आपले आणि मी दोघंही कटिबद्ध.